अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात गुंड प्रवृत्तीचे लोक आणि वाळू तस्करांकडून सर्वसामान्यांना होणारी दादागिरी, मुलींची आणि महिलांची होणारी छेडछाड, संभाजी उगले या युवकाचे अपहरण अशा वाढत्या गुन्हेगारी प्रकाराबाबत पोलिसांकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी राहुरी शहर बंद ठेवून पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या विरोधात भव्य मोर्चा काढत निषेध नोंदवलाय. गेली कित्येक दिवसांपासून येथील नागरिकांना गुंड प्रवृत्तीचे काही लोक त्रास देत आहे. यामध्ये बऱ्याच वेळा मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. मात्र वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासन मात्र कोणत्याही प्रकारे कारवाई करताना दिसत नाही. यामुळे तालुक्यातील 7,000 अधिक युवकांनी एकत्र येऊन संपूर्ण शहर बंद ठेवून शहरामध्ये मोर्चा काढला. 12 तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे. 12 तारखेला गुन्हा दाखल होऊन अद्याप तो एकही आरोपी अटक नाही. आणि संभाजी उगले युवक नामाचा मुलगा आजही त्यांच्या ताब्यात आहे आणि तो त्यांनी त्याची सुटका केलेली नाही म्हणून इतक्या मोठ्या संख्येने आम्ही इथे येऊन त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. आणि या गुंड लोकांचे जे आहे होते धंदे चालू आहे त्या धंद्यावरती यांनी आळा बसवला पाहिजे यासाठी केलेलं आहे आंदोलन केलेलं आहे. आम्ही राहुरी पोलीस स्टेशनच्या आवारातच कमीत कमी 100 वाळू जवान लागलेले आहेत. वाळूवर कारवाई होत नाही असं म्हणणंच चुकीचं आहे. वाळूवर कारवाई कंटिन्यू होत आहे आणि याच्यापुढे होत राहील. तहसीलदार साहेब आणि आम्ही स्वतः याच्यात इंटरेस्ट घेऊन कंटिन्यू वाळूची याच्यावर कारवाई होतच राहतो. त्याचप्रमाणे आमच्याकडं 354 तीन गुन्हे दाखल झाले. 24,000 त्यांचे चार्जशीट माननीय न्यायालयात आम्ही दाखल केलेले आहेत. माझं पुन्हा एकदा आव्हान आहे जो कोणी मी तिघा छेडछाड करतो त्याच्याविरुद्ध ओपन पुढं येऊन गुन्हा दाखल करावा. त्याच्यावर कारवाई तात्काळ होईल. तमना राखड्याच्या लोकांनी माझा सत्कार केला या बाबतीमध्ये तो मी चांगली कारवाई केली म्हणूनच केला असावा असं माझं मत आहे. त्याचप्रमाणे जे कोणी गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर आमची कारवाई चालूच आहे आणि यापुढेही चालू राहील. आणि ज्यांचे ते 395 नाव आहेत ते लॉकअपमध्ये राहतीलच. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरे हे गाव तालुक्याच्या ठिकाणी आहे. यामुळे या गावामध्ये नेहमीच वर्दळीचे वातावरण पाहायला मिळते. त्यात विद्यालय आणि महाविद्यालयामध्ये मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने येथील मुली जर सुरक्षित नसतील तर येथील प्रशासन काय करत आहे असा प्रश्न येथील नागरिक करत आहे. राहुरी या ठिकाणी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असून याला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. कोणतीही मोठी घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का असाही प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.